तुकाराम ज्ञान देव 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 वरदा हरिविठोल श्री ज्ञानदेव दत्तात्रिजनार्दन शेखनाथ महाराज परम पूज्य भगवान परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज। इकड़े थोड़ा दरवाजा उड़ा लागल का हो ते चिट्ठी मार दें जी अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथि नांद तो ज्ञान राजा नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञानी करते ज्ञानेशो भगवान विष्णु भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म शीतला
आनंद कंद भगवान पंडरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। रजोरागात्मक विधि तृष्णासंग समुद्भवम तन्नी बध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम। काल आपण रजोगुणाच्या पाशाबद्दल बोललेलो आहोत। सत्वगुणाचे दोन पाश आहे, मी सुखी आहे आणि मी ज्ञानी आहे। हा रजोगुण आहे, हा तृष्णा विशेष करून त्याची हाव फार वाढत असते। हे रजयाची कारणे जीवा ते रंजवुनाने असं वर्णन, हे अभिलाषाचे तरुणे सदाची गा, हे जीवी मोठ केरी गे आणि कामाच्या मधी लागे, मग वारया वळघे तृष्णेच्या, घृते आंबुखोनी अगे आळे, मग वज्राग्नीचे साधुकले, हे सगळं वर्णन काल बघितलं आपण। मग आता बहु थेकुले आहे तेथ, तैशी खवळे चाड होय दुःखा सकट गोट, इंद्रश्री साकड गमूल आहे। त्याच्यामध्ये दुःख जरी काही असलं तरी त्या भोगाला तो सोडत नाही। आणि इंद्रा इतकं पद आपल्याला मिळावं, इतकं संपत्ती मिळावी, एवढं वैभव मिळावं अशी एक प्रकारची मनामध्ये आशा असते, ही तृष्णा आहे। तैशी तृष्णा वाढनिलिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळ। आणि मेरू पर्वता इतकं जरी सोनं मिळालं काही मिळालं तरी पण आणखी त्याच्यापेक्षा जास्त मिळावं एवढ्यासाठी तो करत असतो, ही एक आशा आहे। आणि त्याच्यानंतर परलोकाच्या आशा आहे, म्हणे स्वर्ग हण जावे तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते, कांब्या वाचून हाती शिवणे नाही। हे सगळे व्रताच्या मागे व्रत करत असतो, इष्टकर्म पूर्तकर्म दत्तकर्म हे सगळे करत असतो। ते तर मागे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, इष्टकर्म म्हणजे यज्ञयागादी वगैरे करणं, पूर्तकर्म म्हणजे त्या ठिकाणी तलाव बांधून देणं, विहिरी बांधून देणं, ते धर्मशाळा वगैरे बांधून देणं, आणि दत्तकर्म म्हणजे गोदान भूदान अन्नदान वस्त्रदान स्वर्णदान वगैरे, हे सगळं सकाम भावनेनं करत असतो की यापासून मला पुढे काहीतरी पुण्याचा लाभ व्हा, काहीतरी त्या पुण्याचं फळ प्राप्त व्हावं, या अंगानं त्याचा हव्यास चालत असतो। ते सगळं रजोगुणाचं काल तुम्ही ऐकलं ना। आता तमोगुणाचा पाश पण आपण सुरू केला होता की तमस्त्व ज्ञान विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमाद आलस्य निद्राभिस त्यांनी बध्नाती भारत। तमोगुणी मनुष्य ते व्यवहाराकडे त्याचं लक्ष नाही, तर त्याने कधी या ठिकाणी स्वर्गाकरता मरमर करावी, काही मिळवण्याकरता इथल्या भोगासाठी मरमर, त्याचं व्यवहारात सुद्धा डोळे आंधळे झालेले असतात। व्यवहाराचेही डोळे आंधळे असं म्हणत, व्यवहाराचे डोळे मंद जेने पडळे, मोहरात्रीचे काळे मेहुडे जे, मोहरूपी रात्र झालेली असते, काळे कुट्ट ढगाल्यासारखं आहे, नवे नवे अज्ञान हे त्याच्या रूपानंच प्रगट झालं। अज्ञान इथं जे आहे ते तमोगुणी माणसाकडे बघायचं आणि यालाच म्हणायचं अज्ञान। अविचार हेच त्याच्या जीवनातला महामंत्र असतो आणि मूर्खपणा हे त्याचं मध्याचं पात्र आहे। जीवनामध्ये मूर्खपणा करणं असं ते असतं। आणि काल बघितलं की जसा पशु असतो, चार पायाचं जसं जनावर असतं, तसं त्याला गाढव म्हटलं तरी कमीच पडेल, कुत्रा म्हटलं तरी कमीच पडेल, वानर म्हटलं तरी, माकड म्हणा कुत्रा म्हणा डुक्कर म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, असं त्याचं एकदम खालावलेलं जीवन असतं ते तमोगुणी माणसाचं। सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माल्हाती दारढ्य अलस्याचे, सगळ्या इंद्रियामध्ये जडपणा आलेला असतो, म्हणजे काहीच काम करायची इच्छा नाही, एकदम जड, कुठे हलाव वाटत नाही, काही नाही काही नाही, कुठे बसले एखाद्या ठिकाणी किती वेळ झालेला आहे, किती वेळचा आपण गप्पा मारायला लागलो याचे काही भान नाही, किती काय वेळ बसूनच राहील। कधी बघा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये लोक रात्री बसले जेवण खाऊन करून तर हे 11-11, 12-12 वाजेपर्यंत बसून राहत, हलतच नाही जागेवरून। असे हे तमोगुणी जे लोक आहेत ते अशा प्रकारचे असतात। सर्वेंद्रिया जाड्य म्हणजे त्या इंद्रियामध्ये अत्यंत जडपणा आलेला असतो। मना माझी मौढ्य, मनामध्ये मौढ्य म्हणजे मूर्खपणा, मूर्खपणा असतो त्यांच्या मनामध्ये।
म्हणजे काय करावं काय नाही याचं काही त्यांना सुचत नाही, मूर्खता मनामध्ये असते. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की त्या एस टीमध्ये बसलेल्या मनुष्यानं दोन तिकीटं मागितली कंडक्टरला. तर कंडक्टरने सांगितलं दोन कशाला मागतो, म्हणजे एखादं हरवलं तर राहू द्या. हा मूर्खपणाचा की नाही, एखादं हरवलं तर राहू दे. मग कंडक्टरने सांगितलं दोन्ही जर हरवले तर, तो म्हणला माझ्याकडे फुकट प्रवास करण्याचा पास पण आहे, मी काय तो एवढा बावळट आहे का. म्हणजे हा मूर्खपणा, हा मूर्खपणा आहे. याला काय म्हणायचं सांगा तुम्ही. आता सुटकेस चोरीला गेली तरी तो हसायलाच लागला. म्हणजे काय झालं, हसायला तुझी चोरी झाली? नाही म्हणले, किल्ली माझ्याकडे गेली तर गेली, काय झालं. तर हे सगळं असे मूर्खपणाचे, मना माझी मौढ्य, मनामध्ये अत्यंत मूर्खपणा असा त्यांच्या ठिकाणी असतो. माल्हा ती दारढे आलस्याचे, आणि आळसच आळस, अत्यंत आळशी मनुष्य हा तमोगुणी मनुष्य. काय करतो तो उद्योग? काही नाही, अंगे अंग मोडामोडी कार्यजाती अनावडी नुसती परवडी जांभयाची. माऊलीनं सांगितलेलं अंगे अंग मोडामोडी, रात्रभर 5-6 घंटे झोपून उठला तरी कुणा असं कडाडाडाडाडाडाड वाजल्याशिवाय राहायचं नाही. पुन्हा आया 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 अशा अशा आळ्या पिळ्या देत राहतो. त्या विष्णूगर लांब राहायचो आम्ही, राहायचो समोर एक ग्रस्त राहतो, सकाळी त्यांचे आवाज यायचे, अगं बया 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 बया. आता ही कोणती बया आहे काय माहिती, राम नाही श्याम नाही काही नाही, अशा प्रकारचे माणसं आळशी असतात. मला इतकं 5-6 घंटे झोपल्यावर कसं माणसाने तजल तवाने उठायला पाहिजे, कसं आपल्या कामाला लागायला पाहिजे. तरी उठले तर पांघरुणातच बसतील, लवकर तोंडच धुणार नाही, तोंडच धुणार नाही, आंघोळच करायची नाही. कधी कधी 2-2, 4-4 घंटे आंघोळच करायचे, नुसते बसूनच राहते, बसून राहते. कसं बसेल, सकाळी शौचालय जाऊन आले तर लगेच बायकोल म्हणतील वाढ, हात नाही धुतला तर लगेच वाढ. ते म्हणते अहो आंघोळ करा, देवपूजा करा. लईच ब्राह्मणाची बॉ तिला असं, म्हणजे म्हणजे ते ब्राह्मणानेच करावं असं काही आहे. पण भलते आळशी, भलते आळशी हो. हे सगळं जे काही असं बोलायला गेलं की त्यांना भलता आळसा असतो. आधी खाणार हे करणार. आमच्या आजी सांगायचे महाराज बाबा को उलटो ज्ञान आणि पेली रोटी पचशिना असते म्हणायचे. म्हणजे अगोदर खायचं, नंतर झाली तर झाली, आंघोळणी तर नाही झाली. अशा प्रकारचे ते आळशी माणसं आहे. तोंड धुवायचा आळस, आंघोळ करायचा आळस, अहो कधी कधी जेवता जेवता झोपतात. आता अजून काय बोलायचं, वरण भात भाजी पोळी वाढलेली आहे आणि जेवता जेवता असं डुलके. जेवताना माणसाने डोक्यावरची टोपी काढून ठेवायला पाहिजे, तर ती तशीच. आणि ती टोपी अशी डुलक्याला घेता घेता वरणात पडली आणि त्या वरणातच चुरायला लागलं, ती टोपी चुरायला लागलं आणि पुन्हा म्हणायला लागला काय बाईनं वाचतळ पोळ्या केल्या तुटणावी. आता कस काय तुटते सांगू, भयंकर आळशीपणा. अरे बाबा तू टोपी चोरायला लागला, तुझं ध्यान तरी आहे का? जेवता जेवता झोपणारी माणसं, जेवता जेवता डुलक्या घेणारे लोक आहेत, असे लोक आहेत. आमच्या कामावरचा अनुभव आहे. आमच्या कामावर एक येशीनाथ नावाचा गडी, विठ्ठल भाऊला माहिती आहे आम्ही, त्यावेळेला आमचे वडील पण होते. त्या येशीनाथकडं भाकरीचं टोपलं दिलं, गाडग्यामध्ये वरण दिलं आणि शेतामध्ये जा म्हणले, गड्याला घेऊन जा. आणि त्याच्या मागे मागे फार झालं, ते कासराभर अंतरून आमचे वडील चालत होते. तर तो काय चांगला पाऊल वाटणं चालला, चालता चालता ढेकळात गेला, असं ढेकळात घुसला. घुसल्याबरोबर नुसता घुसला नाही तर आता झोप होती त्याची, तर ते पडलं त्या ढोकळ्यात, ढेकळात पडलं तर ते लोटकं फुटून गेलं. भाकरी दाना देणे इकडे तिकडे झाल्या. आमच्या वडिलांना काय वाटलं, याला चक्कर आली काय, म्हणजे ते पळत पळत गेले. येशनाथ येशनाथ काय झालं, काही नाही बाबा डोळा लागला. म्हणजे चालता 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 माणसं झोप घेतात, बसल्या बसल्या झोप घेतात. किती जण काकड्यामध्ये आपला अभंगाल तर म्हणते नाही तर झोप घेते. हा त्यांचा नंबर आला म्हणा हा. असे कधी कधी असतं की कुठेही झोपतात, कीर्तनात झोपतात, प्रवचनात झोपतात, कथेत झोपतात, अशी त्यांची झोप आहे. एकदा तर मी एका खेड्यात कीर्तन करत होतो, तर एक मधूनच एक म्हातारं उठलं, घोंगडी टाकली खांद्यावर, चला पडा आता तापत झालं म्हणा.
कुठे आपण काय करायला लागू याचं काही धोरण चला पडा आता. बाकीचे लोक म्हणू लागले अरे तू कीर्तनात बसलेला आहे. अरे बाप माझ्या ध्यानातच नाही मला वाटलं झोपाव काही नव्हता. तर अशा प्रकारची ही स्थिती आहे. झोपाळू माणसं अत्यंत माल्हाती धार ढ्याल अंगी अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयाची जांभळी जांभळी कळते ना जांभ्या घ्यायची जांभई असं याचा शब्द आलेला आहे. आपण त्याला जांभळे म्हणतो. अपभ्रंश आपले शब्दाचे थोडे अपभ्रंश झालेले जे तर वाकनिश्चय म्हणतो आपण वाघिसनं म्हणतो त्याला वाघिसनंच म्हणतात ना लग्न काय ते खरं शब्द वाकनिश्चय वाणीचा निश्चय असं शब्द आहे वाकनिश्चय तर त्याला वाघिसनं म्हणतो आपण. आपल्याकडे असे शॉर्टकट बरेच घ्यायला असं त्याला आपल्याला सवय पडलेली त्याप्रमाणे आपण बोलत असतो. तर हे जे काही आहे या ठिकाणी नुसती परवडी जांभयाची जांभ्या द्यायची आ मोठ्याने तोंड असं फाडायचं जांभे. आणि हे जांभई नावाचा जो संसर्गजन्य आजार आहे. प्रवचनात कीर्तनात जर एखादी जांभई दिली की दुसऱ्याने दिलीच समजा तर काय असेल तर असो एक कुठला नागकर्म कृकल त्याच्यातला तो एक वायू आहे आणि तो संसर्गजन्य आहे. नाही तर तुम्ही अजून बघा अजून बघा एखाद्याने दिली की दुसऱ्याने दिलीच समजा त्याच्या तोंडातून निघाली ती हवा दुसरीकडे गेली की लगेच त्याचंही सुरू होऊन जातो अशी स्थिती. झोपसुद्धा संसर्गजन्य आहे. जर एखाद्याला डोळा लागला ना तर त्याचं लगेच मान अशी होते असं करतो तो दुसऱ्याला म्हणतो जे तू पण तू पण तोही झोपून जा तोही झोपून जातो. आम्ही बेलगावला कीर्तन ठेवलो हे नारायण महाराज आवटी काहीतरी त्यांचं नाव त्यांचं कीर्तन ठेवलं तर ते वेदांत सांगायला लागले. दृष्टी सृष्टीवाद बिंब प्रतिबिंबवाद अजातवाद विवर्तवाद घटाव छिन्न चैतन्य पटाव छिन्न चैतन्य. आता खेड्याच्या लोकाला त्यांना काय घटन पट कळणार आहे त्यांना माढ्यावर टाकलेलं पटन समोर झालेला घट कळतो बाकी काय कळणार आहे. ते झोपले ते असे तसे नाही झोपले पांघरून झोपले लोक पांघरून झोपले समोर हो इतके माणसं फक्त मी एकटाच जागा पण महाराजाला तरी गोष्ट काय लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी मला एकट्याला पाहिलंच म्हणजे एक का होईन हायनं जागा. त्यांनी 2 घंटे ते घेतलेच बहुतेक ते सांगितलंच त्यांनी. तर असे काही माणसं आहेत भयंकर झोपाळू माणसं आहेत आणि जांभळ्या देत राहतात झोप घेत राहतात. त्यांचा हात देवघेवीचा धंदा आहे जांभळ्या द्यायची आणि झोप घ्यायची. बाकी काहीही उद्योग करत नाही करावं वाटत नाही तर काय करणार काहीच करावं वाटत नाही अशी त्यांची आळशी माणसं असतात. उघड्याची दिठी देखणे नाही किरीटी नाविताची उठी हो म्हणणे उघड्या डोळ्यानं पाहतात समोर आपल्याकरता हे गोष्ट चांगली आहे का वाईट आहे एखादी गोष्ट घडत असली त्याच्याकडं डोळे टळटळ पाहून सुद्धा त्याच्याविषयी काहीच रिस्पॉन्स नाही पण डोळ्यावर नुसती झापडत काय व्हायला लागलं काय करायला लागले लोक एखादी आपली वस्तूचं काही नुकसान होतं का त्याच्याकडे बी ध्यान असे आळशी लोक आहेत. काही ध्यान द्यायचं नाही नुसतं बसायचं आणि नाळविताची उठी हो म्हणून आणि कधी एखाद्याने कोणी हाक नाही मारली तरी ओ मला आग मारली का उगच आपलं आरबळल्यावानी आरबळल्यासारखं उगतच एखाद्याला ओ द्यायची नाळविताची नाळविताची म्हणजे त्यांनी नाही बोलवलं नाही हाक मारली तरी त्याला ओ म्हणायची. मला वाटलं मलाच हाक मारली का मी तो म्हणतो नाही तुला कशाला बोलवलं नाही असं मला झालं जरा वाटलं असं मलाच बोलले काय म्हणजे अशी माणसं ते आहेत. पडली आहे धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलून येणे. जसं दगड असतो दगड त्याला कुस बदलता येत नाही अशी दगडाची शिळा आहे. कधी असं तुम्ही पाहिलं का तो इकडं झाला दगड तिकडं झाला. तसे हे आळशी माणसं कुस बदलत नाही. एकदा पडले नाही का अंगावर त्याला इकडं व्हायचं सुद्धा कटाळा येतो. असे सरळ झोपले तर तसेच सताड राहते असं सुद्धा करावं वाटत नाही. इकडच्या अंगावरून तिकडच्या अंगावर सुद्धा व्हावं वाटत नाही एवढा कटाळा. मग ते त्याच्यातही मग हात आला आणि पाय आला होतच ना कुठं नाही झेल ना ते त्याच्यामुळं इकडचे तिकडे न त्या ठिकाणी मुरकुंडी म्हणजे आपली कुससुद्धा ते बदलत नाहीत इतके आयुष्य असतात. पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वर येऊ परी उठणे हा भाव उपजो नेणे. एखाद्याला पृथ्वी पूर्ण दडून गेली भूकंप झाला पाताळात गेली किंवा आकाश येऊन आपल्या अंगावर पडलं आता मरायचे तर त्याला भीती नाही वाटत झोपेच्या पुढं. इतकी झोप त्याला आवडते इतकी झोप आवडते
की पृथ्वी दडपली तरी त्याला त्याची भीती वाटत नाही. आकाश अंगावर पडू राहिलं, आपल्या काहीतरी अंगावर पडायला लागलं, त्याचं भेद नसतं, इतकी त्याला झोप आवडते. बस उठणे हा भाव होऊन द्या, काय व्हायचं ते झोपायचंच, बस दुसरं काहीच नाही, झोपून राहायचं. कंटाळा, भयानक कंटाळा उठण्याचा. असे आळशी माणसं असतो, मग पुरुष असो स्त्री असो, आळस हा चांगलाच नसतो ना. इतकं काय झोपेचा ना तो. स्त्री म्हटलं की तिने अगदी अंधारातच उठायला पाहिजे, 5 वाजता जास्तीत जास्त उठायला पाहिजे, सडा समार्जन झाड झुड वगैरे सगळं करायलाच पाहिजे. मग कुठं कुठपर्यंत सूर्योदय झाला तरी आपलं पडूनच राहायचं, पडूनच राहायचं. ते काही चांगलं नाही, तसं चांगलं नाही. घरातली जी लक्ष्मी असते तिनं उठणं हे सगळं करणं तिचं कर्तव्य आहे. आणि तरतरीतपणा राहतो, सकाळी जे उठतात त्यांचा तरतरीतपणा असतो. सूर्योदयानंतर जे उठतात ते भयानक आळशी लोक असतात. सूर्योदयानंतर उठल्यानंतर त्याला दोष पण लागतो. तर अशा प्रकारे हे आळशी माणसं आहेत, हे किती सूर्य 10-11 वाजेपर्यंतही ते उठत नाही. 11 वाजता उठतील, नंतर हळूच ते पेस्ट करतील, पेस्ट बी अर्धा घंटा एखादं सारंगी वादन केल्यासारखं असं, त्याच तसं त्या लुंगीवरच असे ब्रश करीत करीत एखाद्या दुकानावर येतील, पाव टोस काही बी घेऊन जातील. तसंच किंवा आपण कोणत्या ह्याच्याने यायला लागलो, बाहेर कशाला ही निघायचं, तसेच भयंकर आळशी लोक असतात. असे ते लोक आहेत की त्यांना याच्यापुढे दुसरं काही आवडत नाही. काही जरी झालं तरी झोप पाहिजे. उचितानुचिता घवे झासुरता नाठवे जिवे, जेथीचा तेथे लोळावे ऐशी मेधा. ही उचित आहे का अनुचित आहे, एकदम एखादी झापड पडल्यासारखं पागल म्हटलं तरी चालत. जसं पागल माणसाला काही कळत नाही, तसे एक झोपेचे पागलच असत, झोपेचे येडे झाले लोक, इतकं त्यांना झोपेचं वेळ असतो. एखाद्याने जर घरात उठवलं तो उठ रे, मग उठल्या उठल्या महापोट दुखायलं जरा पडून द्या, म्हणजे ह्याचे भर झोपेतून उठल्या उठल्या कसं काय पोट दुखायला लागलं, महापोट दुखरायचं, काहीतरी कारण सांगायचं, पुन्हा पांघरून घ्यायचं की पडल्या, काहीच विचार करायचा नाही, काहीच नाही. मग कधी उठायचं काय नाही याचा काहीच विचारच नाही, नुसतं झोप्यातच आवड जास्त. खूप झोपायचं, खूप झोपायचं. जेथीचा तेथे लोळावे ऐशी नेदा. बरं कधी आपले पांघरून व्यवस्थित आहे का, अंथरून व्यवस्थित आहे का, याचंही बघायचं नाही. थोडंफार बी असं थोडं इतकं तितकं आथरलेलं पाहिलं की लुडकलेच. कसं स्वच्छ करायला पाहिजे, गादी बिदी बेडशीट व्यवस्थित लावायला पाहिजे, नरम तक्क्या वगैरे घ्यायला पाहिजे. काही नाही, झोपण्या झोपाळू माणसं कुठेही बी पडून जात. मी असे ढेकळाला डोकं देऊन झोपले लोक पाहिजे, ढेकळाला डोकं देऊन झोपले असेही काही लोक झोपायचं. बस इतकी आळशी माणसं मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले, काय माझं भाग्य कुठे बी झोपायचं, काय सांगावं. आता मोटरसायकल चालवायला एक जण आलो होतो, मला माहिती आहे झोपाळू, मला मी चालवतो तू मागं बस, काही याचा डोळा लागला तर काय खरं आहे, चालतं काही लोकांचा डोळा लागतो. कधी कधी ॲक्सिडेंट जे होतात त्याच्यातले 50% ॲक्सिडेंट कशाने होतात, झोपेन होत. झोपाळू लोकांनी गाड्या नाही चालवायला पाहिजे, रात्री बेरात्री नाही चालवायला पाहिजे, कारण त्यांना सवय असते भलत्या झोपा घ्यायची. मग चालवता एकसारखं ते वेग असतो, एकसारखी हवा लागते, लगेच डोळा लागतो, डोळा लागला की खेळ खतम, डोळा लागला की खेळ खतम. त्याचा स्वतःही जातो, गाडीत बसलेले सुद्धा. आमचे एक गाडीचा एक माणूस होता आमचा मित्र, तो गाडी चालवता रात्री म्हणायला लागला मागच्या बसणाऱ्याला, म्हणा अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रह्याती समद्भाव याती नास्त्यत्र संशय. मला डोळा लागत असतो म्हणजे चालवता एकदा श्लोक म्हणून घ्या असं म्हणा. तर हे अशा प्रकारचे लोक असतात भयंकर अशी, त्यांनी गाड्या नाही चालवायला पाहिजे. तर एवढे झोपाळू, जेथीचा ते लोळाव्या ऐशी मेधा. उभोनी करतळे पडिघोये कपाळे पायाचे शिराळे मांडू लागले. आणि कधी कधी असे हे दोन हात असे वर करतात, असे इथं धरून बसले असे आवळून, गुडघे वर डोकं खाली असं, अशा प्रकारचे असे गुडघ्यात डोकं घालून बसतील, असेच करून बसतील, किती का वेळ, किती का वेळ त्यांचे ते आसनच मोडत नाही.
किती तसेच घरातले लोकांना डाव चाव लागतो असं म्हणायला लागतं. तोंड तो तो ना पुन्हा गुरु करते पुन्हा गुरकते माग लागले बा तुमचा रोजचाच उद्योग आहे असं सुद्धा बोलतात. तुमचा रोजचाच उद्योग आहे उगा आपल्या पिछ्या धरीत राहते मग तसं तर तसंच बसतील काहीच करत नाही हाल नाही चाल नाही काही नाही काही नाही. कधी एखाद्याला शून्यातच पाहत राहतील असे बसले तर कुठेतरी एखाद ठिकाणी पाहिलं तिथंच पाहते इकडं नाही तिकडं नाही काही नाही काहीच नसतं मनात विचार नसतो काही नसतो नुसतं बघत राहायचं. असे हे आळशी माणसं आहेत. पायाचे शिराळे मांडू लागे आणि निद्रेविषयी सांगू जीवी अथी लागू झोपी जाता स्वर्गू वावं म्हणे. हे तमोगुणी माणसं झोपेच्या पुढं स्वर्गाचं सुख सुद्धा त्यांना तुच्छ वाटत. स्वर्ग स्वर्गात किती अमृत प्यायला आहे चिंतामणीच्या सडका आहे उच्चश्रवा घोळा आहे ते ऐरावत आहे हत्ती काहीच नको म्हणले आपल्याला जाऊ द्या झोप. आणि इथं माऊलीनं लिहिलं आहे तसं की बा इथे त्यांना झोपी जाता स्वर्गू वावं म्हणे. झोपाच्या पुढं स्वर्गसुद्धा फिका आहे त्यांच्या इतकी झोप त्यांना आवडते इतके झोपीचे ते आवडते असतात. आधी आता तर हद्द केली माऊलीने ब्रह्मायू होईजे मा निजिलियाची अशी जे हे वाचून तुझे व्यसन नाही. ते झोपाळू लोक काय म्हणतात ब्रह्मदेवा इतकं आयुष्य असावं आणि ते पुराची पुरं झोपीत गेलं तरी चालेल. त्या ओवीचा अर्थ आहे ब्रह्मायू होईजे मा निजिलियाची अशी जे हे वाचून तुझे व्यसन नाही. यापेक्षा त्यांना दुसरं कोणतंच व्यसन नाही. पुरं एवढं आयुष्याचे आयुष्य सगळं झोपेत गेलं तरी चालेल. इतके काही माणसं आळशी आहेत इतके आळशी आहेत. प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा नग असतोच. असे मोठे मोठे कुटुंब राहायचे ना अगोदर 10-10, 20-20 लोकांचे. आता नाही आता फार संकोचित झालेत कुटुंब हमदो हमारे दो. आता तर काही नाही त्याच्यातही पुन्हा आता ह्याला दोघाला राहावं लागतं ते झालेले दुनकड दुसकडे जातात कुणकडे ते बी राहत नाही यांच्याकडे. मग हेच आपले हमदो झेंडू बाम लावायला झेंडू बाम मू मल्लम त्या गुडघ्याच्या पाट्या ओढीत राहा बस. तर अशा प्रकारचं हे जे आहे तर हे मोठे मोठे कुटुंब एखादं तरी त्याच्यात राहायचंच असा आळशी माणूस राहायचं भयानक आळशी राहायचं की त्याला फक्त एकच ना झोप नाही बस. ब्रह्मदेवा इतकं आयुष्य असलं तरी ब्रह्मदेवाचं काही कमी आयुष्य आहे का सहस्त्रयुगपर्यंत म्हणजे हे चार युग जे आहे ते एका 1000 वेळेला जातात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि 1000 वेळेला गेलं ब्रह्मदेवाची एक रात्र. एवढं आयुष्य मिळालं तरी ते पुरंची पुरं आयुष्य झोपेत गेलं तरी चालेल. उठायचं खायचं प्यायचं झोपायचं उठायचं खायचं प्यायचं झोपायचं बस. याच्यापेक्षा दुसरं काही त्यांना आवडत नाही असे ते आयुष्य असतात. का वाटे जाता ओघे कल्हा ताई डोळा लागे अमृतही परी नेघे जरी निदाली. रस्त्यानं चालले एखाद्याला ठेच लागून पडले किंवा सहज झोप जाऊन खाली पडले तर म्हणले आणि शप पडलो ना घ्या झोपून. दुकानात सामान आणायला निघाले एखाद्याला ठेच लागून खाली पडले पडलो ना सामान मग आण घ्या झोपून. रस्त्यात कुठे बी झोपतील ओट्यावर वगैरे असे काही लोक उन्हाळ्या दिवसात खेड्यापाड्यात दिसतं बघा ओटे बिटे काही अंथरून नाही काही नाही असे नुसते ओटे असे असे केले पसरले एखाद्या वडाच्या पाराखाली कुठे बी असे झोपलेलेच राहतील लोक असे झोपाळू माणसं. आणि अमृतही परीने घे जरी निदाली झोप जर आली तर त्याला अमृतसुद्धा तुच्छ वाटतं. अमृतापेक्षाही जसं अमृताहुनी गोड नाम तुझे तसं अमृताहुनी गोड झोप यांना ही झोप त्यांना अमृतापेक्षाही गोड वाटते असे ते झोप झोपाळू माणसं असतात. तेवीचे आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे. कारण या तमोगुणाचे 3-5 सांगितलेले आहेत. प्रमाद आलस्य निद्रा अभिस त्यांनी बध्नाती भारत. आळस पाहिला आपण झोप पाहिली ना. आता प्रमाद प्रमाद म्हणजे तमोगुणी माणसं जे आहेत ना त्यांना बिनधोरणी काम करणारे लोक. हे काम करायचं का नाही करायचं काहीच विचार करायचा नाही. एखादं आंधळं अतिविषयी आक्रोश वेळ व्यापारे कोणे वेगळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे. एखाद्या आंधळाने राग उठायचं आणि एखाद्या कामाला निघावं एकट्यानेच
कोणाचा आधार नाही घ्यायचा काय चाललं मी काम हे काम करून येतो आणि याव घराच्या बाहेर निष्ठल पायरून निष्ठल पडल कुठे बी कुठे बी लागल. तसे हे तमोगुणी लोक एखाद्या वेळेला जर काही कामाला निघाले तर असे बिनधोरणी कार्यक्रम कुठला विचार नाही काही नाही हे काम करावं का नाही करावं त्याचं काही त्यांना हे नाही शुद्ध नाही चुकीचेच उद्योग काही विचाराचे विषय नाही कुठलंही काम करून टाकतील काही काम करून टाकतील जे काम कार्य काही उपयोगाचं नाही असे बी काम करून टाकतील असे काही लोक ते तमोगुणी असतात. केधवा कैसे रहाटावे कोणीशी काय बोलावे हे ठाकले की नागवे हेही नेणे आणि कोणत्या प्रसंगामध्ये कसं वागायचं याची पण त्यांना अक्कल नसते कोणाशी कसं बोलायचं याची पण अक्कल नसते. की बोलण्याचं सुद्धा शास्त्र आहे. माणसाला बोलायला तर 2 वर्षातच यायला लागतं हो बोलणं किती 2 वर्षाचं लेकरू झालं की ते बोलायला सुरुवात करतं पण कसं बोलावं याच्यात आयुष्य निघून जातं कसं बोलावं याची अक्कलच येत नाही. बोलायचं एक शास्त्र आहे त्याचे कोणता शब्द कोणा कोणत्या व्यक्तीशी कसं बोलतोय याचा विचार करायला पाहिजे. एक मनुष्याला थोडी गरज लागली त्याला 2 लेकरं होते म्हणे श्रीमंताकडे थोडी मदत माग तो त्याला श्रीमंताकडे त्या लेकराला पाठवलं. चांगला होता तो दानशूर होता तो शेठजी तिथे पाठवलं लेकराला म्हणे बाबा मला माझ्या वडिलांनी पाठवलं आम्हीची थोडी परिस्थिती बिकट झालेली थोडी मदत करा असं पाठवलं काही हरकत नाही म्हणे बस बेटा बस करतो मी तुला मदत करतो. मग तेवढं मदत करण्याच्या वेळेला लगेच तो स्वतः जोर जोराने हसायला लागला ते पोरग ते शेठजी पैसे अलमारीतून काढायला निघाले ते जोर जोराने हसायला लागलं. तर म्हणे अरे तुला हसायला काय झालं नाही नाही आता तुम्ही एवढे जाडजूड तुम्ही एवढे जाडजूड तुमचं असं मोठे टरबुजावणी शरीर आणि तुमचा दरवाजा घराचा एवढा लहान आणि तुम्ही जर मेले तर कसं काय काढतील बाबा तुम्हाला याच्यामुळं मला हसूर आहे. म्हणजे आपण पैसे मागायला आलो आहे आपण कशासाठी आलो आहे काय बोलायला लागलो बोलायची काही अक्कल आहे का त्याचाच विचार करू राहिलो की तुम्हाला कसेच काढतील बा या दरवाजातून तुम्ही निघता का नाही निघताल बाहेर काय माहीत मग ते देईल का मार खायला खरं सांगा त्याला देणं पैसे अलमारीकडे गेलेलं परत आलं आणि याला एक खोलीत टाका म्हणजे या काट्याला त्याला खोलीत बंद केलं खोलीत बंद केलं तर ते माणूस म्हणतो मा पोरग गेलो होतो पैसे मागायला कमी नाही आला दुसऱ्याला सांगितलं म्हणले बांड्या तुझा अरे कमून खंड्याने आला पाय तरी ते गेलं बांड्या खंड्याला पाहिलं आणि मग ते देऊन म्हणले खंड्या आला म्हणले आला ते असं असं बोललं म्हणले ते शेठजी त्याला मी पैसे देणार होतो पण ते असं बोललं तुम्हाला मेलं तर बघ बाहेर कसं काय काढ हे काय बोलायची पद्धत काही अक्कल तो म्हणला ते खरंच एवढं बेकार आहे म्हणजे त्याला बोलायची अक्कल नाही त्याला याच्यावरून काय घेणे लोक तुमचे तुकडे करू नाही तर मग घरात का जाईना त्याला काय घेणे तो म्हणला तुकडे करून काढतील लोक नाही तर घराला जाळतील असं कुठं बोलतात का ह्यो काय बोलू राहिला पाहतो ह्यो काय बोलू राहिला काय अक्कल आहे गेलं तरी बोलायची सांग म्हणजे हे तर त्याचाच भाऊ आहे म्हणलं टाका याला बेकार त्याला खोलीत बंद करून टाकलं. मग घंटा अर्धा घंटा झाला बापाला काय वाटलं पोर कमने आले बा मग ह्यो आला ह्यो स्वतः आला म्हणजे माय पोराला पाठवलं होतं खंड्या पांड्याला आले का म्हणले आले ते अशा अशी बडबड केली म्हणे हे काय बोलायची पद्धत आहे का एक म्हणतो तुम्ही मेले तर कसं काढताल दुसरा म्हणतो घरात तुकडे करतील ते जाळतील असं कुठं असतं का म्हणे बोल म्हणले अहो द्या सोडून ते पोटाखाली आलेले आहेत म्हणलं पोटाखाली म्हणजे पोटाखाली अहो ते पोटाखाली म्हणजे समजा आता तुम्ही मेले आणि तुम्हाला 2 लेकरे तुम्हाला 2 लेकरे तुम्ही मेले आणि तुमच्या बायकून दुसरा नवरा केला असं धरक रे आणि मग हे पोरं तिच्या बरोबर गेले मग त्याला पोटाखाली आले म्हणजे म्हणले बरोबर आहे याचे पोरं बरोबर असेच होणार म्हणजे कोणालाच काही दिलं नाही म्हणजे कोणासंग काय बोलावं काय नाही याची काहीच अक्कल नाही असे तमोगुणी लोक असतात. कोणाशी कसं वर्तन करायचं कोणाशी कसं बोलायचं कोणीशी काय बोलावे हे ठाकते की नागवे हे नाही नाही बरं ही मा हे माझे त्याच्यात नुकसान आहे का नफा आहे का याचंही काही नाही अशा प्रकारचं त्यांच्या बोलायची अक्कल नाही कुठल्या प्रकारचं बघण्याची अक्कल नाही भयानक आळशी भयानक झोपाळू आणि प्रमाद प्रमाद म्हणजे चुकीचे उद्योग. वनवा मिया आघवा पाखे पुसवणी घ्यावा पतंग या हवा घाली जेवी ते पतंग नावाचा जो किडा असतो तो असा बत्तीवर याच्यावर झडप घालत असतो
पण एखाद्या झाडा याला अरण्याला वणवा लागला पूर्ण पेटलं तरी ते पतंग काय म्हणून राहिला की मी पुरा माझ्या पखडानं त्याला बुजेल, माझ्या पंखानं सगळं बुजून टाकेल. आता मला सांगा खरंच ही गोष्ट ते शक्य आहे का? तसे हे जे तमोगुणी लोक राहतात यांच्यात काही हिंमत नाही राहत, पण कोणत्याही कामाला निघतील. जे की यांच्या तेवढी ताकद नसते, तेवढी मनाचीही मोठेपणा नसतो, काहीच नसतो. आळशी लोक थोडंच असले काम करत असतात, पण काही पण त्याची डेअरिंग कर, कुठल्याही कामाची डोरी डेअरिंग करायची, चुकीच्या उद्योगामध्ये घुसायचं, असे ते असतात त्या पतंगासारखे. तैसा वळगे सहसा आकर्णीची दिवसा किंबहुना ऐसा प्रमादूरचे. अशा प्रकारचं ते चुकीचं धाडस करतात, कुठलेही उद्योग करून बसतात, आणि मग त्या ठिकाणी एखाद्याला कधी कधी त्यांना मरायची पण पाहिजे. चुकीचा उद्योग विनाकारण काही पण करायचं. एखाद्या वेळेला झरीला नाग निघाला आणि तुम्ही व्हा बाजूला मी पाहतो, त्याला कुठं पकडीत राहते. नाही नाही मी त्याला पकडून फेकतो. त्याला पकडल्यावर ते काही त्याला गुदगुल्या करणार आहे का? त्याचा त्याने मारला दंश. असे काही चुकीचे उद्योग करतात हे तमोगुणी लोक. जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. आमच्या गावात एक माणूस होता, त्याचं नाव मी विसरलो. त्याने नागपंचमीला झोका बांधला, उंच झाड होतं गावाच्या बाहेर, एक झाड होतं त्याला झोडा झोका बांधला. पण झोका किती चढवायचा याचंही काही प्रमाण असतं की नाही? त्याला काही अक्कल तर पाहिजे की नाही झोका किती चढवायचा? आजूक खाली बसलेले लोक खाली बसलेले जे कोण त्याचे मित्र होते ते आपलं चढूच राहिला. इतका चढला ती फांदी तो झोका आणि त्यो कडाडाडाडाडा फांदी तुटली आणि पार तिकडं नदीला जाऊन पडलं तर गुडघे मोडून गेले. गुडघे तुटले काय आयुष्यभर घरातच होतो, कुठं चालता येणार काही येणार आणि काय चुकीचाच उद्योग आहे की नाही? किती झोका चढवायचा किती काय, असे तमोगुणी लोक असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं कोणताही गोष्ट व्यवस्थित करता येत नाही. त्याचा सतसद विवेकच संपलेला असतो की आपण करायचं का नाही करायचं याचं त्यांना काही अक्कल नसते. असे ते लोक असतात. म्हणून तिथे त्यांना सांगितलेलं आहे की पतंग या तैसा वळघे साहसा, असे साहस करतात आकर्णीची दिवसा, जे करू नये तिकडे करतात. किंम होणं ऐसा प्रमादूरुचे एवम निद्रा आलस्य प्रमादी तमय्या त्रिबंधी बांधे निरुपादी चोखटाते. ज्या हे अर्जुन अशा प्रकारचे हे त्रिबंध जे तुम्हाला सांगितले, सत्वगुणाचा बंध, रजोगुणाचा बंध, तमोगुणाचे हे बंध आहेत, ते तीन प्रकारचे सांगितले. प्रमाद आलस्य निद्रा, आळस निद्रा आणि प्रमाद, असे तीन बंध सांगले. जैसा वन्ही काष्ठी भरे ते दिशे काष्ठाकारे व्योम घटे आवरे घटाकाश. अग्नी लागला म्हणजे तो त्या लाकडाच्या आकाराचा दिसतो, किंवा त्या ठिकाणी आकाश घटात पडलं तिथे घटाकाश दिसतं. तसं हे ज्या गुणात मनुष्य वावरतो तो तसा होऊन जातो. सत्वगुणी माणसाचे चेहरे सांगतात हा सत्वगुणी आहे, त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचं तेज असतं. रजोगुणी माणसाचे चेहरे फार एवढे तेजस्वी नसतात, पैसे पुष्कळ मिळतात पण असे सुरकुतल्यावर जातात, कारण मनामध्ये नेहमी पैसे मिळवायचे हाऊस. आणि जे काही सत्वगुणी लोक असतात त्यांच्या पैशाविषयी त्यांच्याकडे जास्त नसतात. कंदई मुलई मुलई फलवरा गमयंती काला, कंदमूळ फल खातील भिक्षा मागून घेतील पण त्यांचे चेहरे टवटवीत राहतात, कारण आतमध्ये सत्वगुण राहतो. रजोगुणी माणसं नुसते हाय पैसा असे चेहरे असे वडल्यावणी असतात, कारण मन पैशाकडे गेलेलं असतं. मन हे मिळवायचं ते मिळवायचं, हे गाडी घ्यायची ती गाडी घ्यायची, हे घर बांधायचं ते घर बांधायचं, हाय 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 चालूच राहते. आणि त्याच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज येत नाही. ते असे पुरे तुम्ही बघा, पैशावाले लोक एवढे काही तुम्हाला वाटेल तसे दिसत नाही, ते आतून पूर्ण ओढलेले असतात. नाहीतर मग कुठले तरी आजारी असतात, गोळ्या खात राहतात, कोणत्या गोळ्या खात राहतात, असे बी राहतात ते. कारण ते कधी पैशाच्या हव्याचा पोटी व्यायाम करत नाही, काही करत नाही, असे ते लोक असतात. आणि खायला भारी भारी वस्तू खातात, मग शरीर त्यांचं अवजड होऊन जातं. असे असतात ते लोक. नाना सरोवर भरले ते चंद्रत्व तेथे बिंबले, तसे गुणापाशी बांधले आत्मत्वगमे. आणि एखादं मोठं सरोवर भरलेलं तर चंद्र जसा असतो गोलाकार प्रकाशमान, हे जसं चंद्र असतो महाराज वर्तुळासारखं, ते तशी तसं पाण्यात दिसतं त्याचं प्रतिबिंब. ते प्रकाशितसुद्धा दिसतो, गोलाकारसुद्धा दिसतो, हे सगळं दिसतं.
त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब, त्याप्रमाणे आपण सत्वगुणी आहोत का रजोगुणी आहोत का तमोगुणी आहोत हे त्याच्या बोलण्यावरून कळतं। मला तर चेहऱ्यावरून कळतो माणूस कोणता आहे। रीड द फेस यू कॅन इझिली अंडरस्टँड। बाय नुसता चेहरा वाचता येतो की हा माणूस रजोगुणी आहे का सत्वगुणी आहे का तमोगुणी आहे आणि हा काय करत असेल हेही मला कळतं, पण मी सांगणार नाही। मी सांगणार नाही। आपण काही ताडगे तोडगे सांगणारी माणसं नाहीत। तुम्हाला कळतं आम्हाला ते सगळं की तुमचं काय चाललेलं आहे, तुम्हाला कशाची गरज आहे, कोणता तोडगा लागतो। तोडगे पण आम्ही बऱ्याच पुस्तकात वाचलेले आहेत, पण आम्ही सांगत नाही कारण संप्रदायामध्ये तो दंड काय भूत भविष्य वर्तमान वगैरे ह्या गोष्टी सांगू नये। भूत भविष्य कळवील वर्तमान हे तो भाग्यहीन याची जोडी। भूत भविष्य वर्तमान ह्या गोष्टी सांगायच्याच नाही कोणाच्या, काही आडलेलंच नाही। त्याला फक्त प्रभूचं नामचिंतन करायचं सांगितलं कारण 108 रोगावर रामबाण विलास म्हणजे भगवंताचं नामचिंतन। बाकीचं काही होत नसतं। ताडियानं तोडियानं वगैरे काय माणसं करत राहतात, सांगत राहतात। दुःखी लोक आहेत, त्रिविध तापानं तप्त आहेत, माणसं जात राहतात, आमचं असं चाललेलं आहे, तुमचं तसं चाललेलं आहे, मग ते सांगत राहतात। इकडं उडीत फेका, इकडं पांढरं फूल टाका, इकडं तोंड करून झोपा, तिकडं तोंड करून झोपा, तुमच्या घराचं हे दरवाजे तिकडं करा। काही काही लोक डोक्यात घालीत राहते, माणसं करीत राहतात, ताळगे तोडगे वगैरे करत राहतात, पण तसा आपल्या कर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला टळत नसतात। चाहे लाख करो चतुराई, कर्म का लेख मिटे नारी भाई। असो हे तमोगुणाचे सगळे पाच तुम्हाला सांगितलेले आहेत। आता उद्या सांगू आपण पुढे। आता थोडा भजनाचा आनंद घेऊ कारण भक्ती आता उद्या परत तिच्या घरी जाणार आहे। आजच्या दिवस आपण ते लाभ घेऊ तिचा।